वेलकम बैक टू दिस चैनल अमित कोयकर एकेडमी। बघा आज आपण शिकणार आहे एप्लीकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, एप्लीकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे आपले थ्योरेटिकल क्वेश्चन चालू केलेले आहेत आपण। ठीक आहे, क्वेश्चन नंबर आपले अप टू 13 पर्यंत झालेले आहेत। ठीक आहे, 13 पर्यंत क्वेश्चन तुम्ही प्रिव्हियस सुरू मध्ये नाही का, टोटल माझे जवळपास 10 व्हिडिओ झालेत एप्लीकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे। ठीक आहे, 2.1 आणि 2.4 चे, म्हणजे 2.4 चे जे काय आहेत क्वेश्चन नंबर 13 पर्यंत 10 व्हिडिओ झालेले आहेत। ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित बघा तरच तुम्हाला सांगेल। जर एप्लीकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही मधनं बघायला स्टार्ट केलं तर तुम्हाला काही समजणार नाही, म्हणून तुम्ही पहिलं स्टार्टिंग पासून बघा। ठीक आहे, आणि तसं जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे बघा व्हॉट्सअप लिंक आहे, व्हॉट्सअप लिंकला तुम्ही नाही का जॉईन होऊ शकता। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की हा बाबा आज लेक्चर फिजिक्स आहे का मॅथ्स आहे। ठीक आहे, जवळपास माझं लेक्चर 8:30 किंवा 8 वाजता लेक्चर असतं। ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला मी नाही का सांगत राहीन की लेक्चर कोणतं आहे। ओके, म्हणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ठीक आहे, आणि हा थिओरिटिकल क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमा आणि मिनिमाचे क्वेश्चन यायला पाहिजे, म्हणजे क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला यायलाच पाहिजे। जर क्वेश्चन नंबर 9 येत नसेल तर तुम्ही हे बघून काय फायदा नाही। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि बोर्डाला पण विचारू शकतात। ठीक आहे, चला स्टार्ट करतो। क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होईल ना। ठीक आहे, सो बघा काय काय दिलंय क्वेश्चन। फाइंड द लार्जेस्ट साईज ऑफ अ रेक्टॅंगल, फाइंड द लार्जेस्ट साईज ऑफ अ रेक्टॅंगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल। म्हणजे हे जे काय रेक्टॅंगल आहे, दिसताना रेक्टॅंगल नाही दिसत आहे कारण मी डायग्राम प्रॉपर नाही काढली। ठीक आहे, सो हे जे काय रेक्टॅंगल आहे काय सांगितलं त्यांनी, रेक्टॅंगल दॅट कॅन इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल। म्हणजे हे जे काय रेक्टॅंगल आहे हे कुठं आहे, ह्या सेमी सर्कल मध्ये आहे। बघा ते दिलंय इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल, सो ह्याचे जे काय व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स, ठीक आहे, व्हर्टेक्स ह्या सेमी सर्कलला टच होतात। ओके, सो पुढं ऑफ अ रेडियस 1 युनिट, जे काय रेडियस आहे हे टोटल किती आहे 1 युनिट, म्हणजे नाही रेडियस किती आहे 1। मग मला सांगा टी क्यू, हे मी डॉटेड लाईन मी काढलंय, एक्स्ट्रा काढलंय, सो हे मी कन्स्ट्रक्शनचा पार्ट केलाय। ठीक आहे, जरासा डायग्राम जे आहे ना ते इमॅजिन करा जरासा व्यवस्थित। ठीक आहे, सो मी थोडे जरासा जास्त एक्सप्लेनेशन देतो मग नंतर स्टार्ट करतो। ठीक आहे, सो नंतर पुढे काय विचारलंय, सो जे टू व्हर्टायसेस लाईज ऑन द डायमीटर, टू व्हर्टायसेस काय विचारलंय, सो दॅट टू व्हर्टायसेस लाईज ऑन द डायमीटर। बघा हे जे काय आहे डायमीटर, डायमीटर म्हणजे हे रेक्टॅंगल, ओके, रेक्टॅंगल ह्या डायमीटरला टच होत आहे। ओके, सो अजून काय काय बघा ह्याच्यात काय काय करू शकतो मी सपोज मी ह्याला पी एस, म्हणजे ह्याची लेंथ काय असणार आहे एल असणार आहे, ह्याची ब्रेथ काय असणार आहे बी असणार आहे। सपोज मी लेंथ आहे का, सपोज, सो लेट इथं बघा लिहिले लेट पी क्यू आय एस बी द रेक्टॅंगल इन्स्क्राइब इन अ सेमी सर्कल ऑफ अ रेडियस 1 युनिट। म्हणजे आतमध्ये रेक्टॅंगल आहे, सेमी सर्कलच्या आतमध्ये रेक्टॅंगल आहे। ठीक आहे, त्याचं रेडियस किती आहे, ऑफ अ रेडियस 1 युनिट दिलेलं। ठीक आहे, रेडियस 1 युनिट दिलं म्हणजेच काय, हे कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे क्यूटी किती असणार सांगू, क्यूटी पण 1 असणार आणि आरटी पण 1 असणार। सो मी ते लिहितो लेट, पहिले मी असं लिहितो पी एस आणि क्यू आर, पी एस अँड म्हणजे जेवढा पी एस आहे तेवढाच क्यू आर असणार, क्यू आर ही लेंथ आहे बरोबर, लेंथला मी सपोज मी एक्स कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतोय इथून ते इथपर्यंत मी एक्स कन्सिडर करतोय। ठीक आहे, एक्स कशामध्ये दिले तुम्हाला, मीटर मध्ये दिले का, युनिट दिले, एक्स युनिट। ठीक आहे, आणि पी क्यू जेवढा आहे तेवढाच एस आर असणार, हे माहिती तुम्हाला, जेवढा पी क्यू तेवढाच एस आर, जेवढा पी क्यू तेवढाच एस आर। ओके, त्याला वाय युनिट कन्सिडर करतो, वाय युनिट। आता मला सांगा क्यू टी हे 1 असणार बरोबर आणि टी आर पण 1 असणार आहे, हा पी एस किती आहे एक्स आहे, हा पी एस एक्स आहे, मग मला सांगा पी टी किती असेल, ऑब्विसली हे पी एस जे आहे टोटल एक्स आहे, मग तुम्हाला सांगा पी टी किती असणार आहे, पी टी एक्स बाय 2 असणार, त्याच्या हाफ असणार ना, कारण बघा ना हे जे काय पॉईंट आहे टी हे एकदम मिडलला आहे, हे कुठं आहे मिडलला, म्हणजे काय पी एस च्या मिडलला, म्हणजे टी इज द मिड पॉईंट ऑफ अ साईड पी एस आहे बरोबर, सो म्हणजे हे टोटल एक्स आहे, मग हे पी टी किती असणार, एक्स बाय 2 असणार। सो मी असं लिहू शकतो का, सो पी टी पहिले मी असं लिहितो क्यूटी जेवढा आहे तेवढाच टी आर आहे, जेवढा क्यूटी आहे तेवढाच टी आर आहे, किती युनिट आहे 1 युनिट। ओके, आणि अजून एक लिहू शकतो मी, सो पी टी किंवा टी एस, पी टी किती असणार आहे, सपोज मी हा ट्रायंगल घेतो, ठीक आहे, हा ट्रायंगल, सो पी टी किती असणार आहे, पी टी जे आहे ते एक्स बाय 2 असणार आहे, सो इथं एक्स बाय 2। ठीक आहे, मग आता नीट लक्ष द्या, ह्याचे जे काय लेंथ आहे
ते एक्स आहे बरोबर आणि हे जे काय वाय आहे म्हणजे पी क्यू जे आहे आणि एस आर जे आहे ते वाय आहे बरोबर हे जे काय वाय हे जे काय ब्रेथ आहे हे वाय आहे पण हे जे काय ब्रेथ आहे त्याला मी एक्सच्या टर्म मध्ये लिहायचं मला कशा कोणत्या टर्म मध्ये लिहायचं एक्सच्या टर्म मध्ये लिहायचं मग मी कसा करणार बघा नीट लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या सो आता इन ट्रायंगल विच वन सो हा क्वेश्चन खूप मोठा आहे पेशन्स ठेवा लागतील जर पेशन्स असतील तर तुम्हाला सॉल्व आहे ठीक आहे जर तुम्ही मनच निघून जाणार तर तुम्हाला काही समजणार नाही ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या मी तुम्हाला समजवतो व्यवस्थित ठीक आहे सो क्यू टी टी किंवा पी क्यू टी सो इन ट्रायंगल पी क्यू टी पी क्यू टी सो त्या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थिअरम अप्लाय करतो येते ना तुम्हाला युज करता सो एक 90 डिग्री असणार सो ऑपोजिट काय असणार क्यूटी क्यूटी चा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइड चा स्क्वेअर दॅट इज पी क्यू चा स्क्वेअर पी क्यू चा स्क्वेअर प्लस पीटी चा स्क्वेअर ठीक आहे पण मी हे का करतोय हे पण माहिती पाहिजे ना प्रत्येक स्टेप का करतोय हे पण माहिती पाहिजे कारण कसं माहिती का हे जे आहे ना क्यूपी हे काय आहे क्यूपी वाय आहे बरोबर म्हणजे वाय जे आहे त्याला मी एका म्हणजे एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय मला हे जे काय वाय आहे ते एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय का लिहायचंय ते पण अजून स्टेप जसं होईल ना तसं तसं सांगत जाईल मी तुम्हाला ठीक आहे सो क्यूटी किती आहे क्यूटी जे आहे ते 1 आहे सो 1 चा स्क्वेअर पीक्यू किती आहे पीक्यू आहे वाय बघा ना पीक्यू जे आहे ते वाय ठीक आहे वायचा स्क्वेअर प्लस पीटी किती आहे पीटी जे आहे ते x/2 आहे सो त्याचा स्क्वेअर सो म्हणजे आता काय सांगा बघू हे वाय स्क्वेअर मला काढायचं सो वाय स्क्वेअर तिथंच ठेवला 1 चा स्क्वेअर 1 हे प्लस मध्ये इकडे आलं मायनस सो x/4 ठीक आहे हे नीट मल्टिप्लाय करा सो काय होणार y²=4 − x²/4 टेकिंग स्क्वेअर रूट करा सो y = काय होणार अंडर रूट मध्ये बघा हे 1/4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे दॅट इज 2 चा म्हणून 1/2 मी बाजूला दिला पण याचा 2 लिहू नका चुकणार तुम्ही ठीक आहे मॅथमॅटिक्स बेसलाइन पक्का पाहिजे तुमचं ठीक आहे 1/4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 2 चा ठीक आहे आणि हे जे आहे हे रूट मध्ये जाणार सो रूट मध्ये येणार 4 − x² ठीक आहे सो इक्वेशन नंबर 1 इथे इक्वेशन नंबर 1 देतो ठीक आहे हे व्यवस्थित करा तुम्ही बघा वायची जी व्हॅल्यू आहे ती त्याला मी एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं ठीक आहे सो आता तिथे काय काढायला लावलं तुम्हाला फाइंड द लार्जेस्ट साईज म्हणजे काय म्हणजे ह्या रेक्टॅंगल जो आहे अशी काय असं काय डायमेन्शन ठेवू जेणेकरून माझं रेक्टॅंगल जास्त म्हणजे त्याचा एरिया जास्त येईल ठीक आहे पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा आता बघा व्यवस्थित लक्षात आता मी तुम्हाला काय बोललो होतं पहिलं काय बोललो होतं की वायची जी व्हॅल्यू आहे त्याला मला एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे मग मी केलं इथं कन्वर्ट वायची व्हॅल्यू एक्सच्या याच्यामध्ये कन्वर्ट केलंय ठीक आहे म्हणजे वाय इज नथिंग बट इन टर्म्स ऑफ एक्स ठीक आहे सो आता एरिया ऑफ रेक्टॅंगल सो आता मी एरियाच का काढतोय क्वेश्चन काय विचारलं होतं तुम्हाला सो क्वेश्चन विचारला होता फाइंड द लार्जेस्ट साईज ऑफ अ रेक्टॅंगल फाइंड द लार्जेस्ट साईज ऑफ अ रेक्टॅंगल म्हणजे हे जे काय रेक्टॅंगल आहे ह्याची साईज केव्हा मोठा होईल म्हणजेच कसं माहितीये का अशी एक्सची म्हणजे लेंथ असं काय घेऊ किंवा ब्रेथ मी असं व्हॅल्यू काय घेऊ जेणेकरून माझा जो एरिया जो आहे रेक्टॅंगलचा तो जास्त होईल ठीक आहे म्हणजे असं मिनिमम किती व्हॅल्यू घेऊ की जेणेकरून माझा एरिया जो आहे ना तो इन्क्रीज म्हणजे नाही का मॅक्झिमम असेल तो म्हणजे ती जर व्हॅल्यू घेतली तरच मॅक्झिमम असेल त्याच्यापेक्षा दुसरी व्हॅल्यू जर घेतली तर ते काय असणार मिनिमम असणार पण आपल्याला मॅक्झिमम काढायचं ठीक आहे असं विचारलं का मॅक्झिमम वगैरे लार्जेस्ट साईज हा लार्जेस्ट साईज म्हणजे मॅक्झिमम विचारलं ठीक आहे सो आता एरिया ऑफ रेक्टॅंगल काय असतो लेंथ इन टू ब्रेथ सो लेंथ आपण एक्स ने डिनोट केलंय आणि ब्रेथ जे आहे ते वाय ने डिनोट केलंय ठीक आहे सो आता बघा एरिया मी फक्त ए लिहितो एक्स तसा इन टू वाय म्हणजे काय वाय इन टर्म्स ऑफ एक्स ठीक आहे म्हणून मी याला कन्वर्ट केलं कारण बघा इथे एक्स आहे मग हे पण एक्स पाहिजे म्हणजे जेणेकरून सॉल्व्ह करता येईल ठीक आहे 1/2 इन टू या ठीक आहे रूट मध्ये काय 4 − x² ठीक आहे मग हे काम करतो हे 1/2 मी बाजू लिहितो आणि हे एक्स पुढे लिहितो इन टू 4 − x² सो एरिया काढला आता इक्वेशन नंबर 2 आता नीट बघा आता याला मी काय करणार डिफरन्शिएट करतो सो मला एक फंक्शन भेटलंय सो फंक्शनचं मी डेरिव्हेटिव्ह करतो विथ रिस्पेक्ट टू कशानी एक्सनी विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण ते ए आहे सो विथ रिस्पेक्ट टू एक्स नी करा सर चला आता करा पटकन लवकर सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सो डी ए बाय डी टी इक्वल टू हाफ तर मी बाजूलाच लिहितो ठीक आहे आता याचं डिफरन्शिएट करा आणि व्यवस्थित करा आणि तुम्हाला डिफरन्शिएशनची तुम्हाला रूल माहिती पाहिजे तरच तुम्हाला मॅथ सॉल्व्ह करता येईल
म्हणजे हे सम सॉल्व करता येईल, अदरवाईज येणार नाहीये. ठीक आहे. सो बघा, हे एक्स हा एक फंक्शन आहे आणि हा रूट मध्ये हा एक फंक्शन आहे. सो फंक्शन इंटू फंक्शन, त्याचं डेरूट काय तर यू इंटू वी चं डेरूट काय तर काय करतो आपण, हे ही टर्म पहिली टर्म ऍज इट इज ठेवतो, हाफ टर्म मी बाजून लिहिलं कॉन्स्टंट. ठीक आहे. हे एक्स तसंच लिहिला, डेरूट ऑफ कोणाचं काढणार, डेरूट ऑफ दिस टर्म, रूटचं डेरूट काय तर रूट एक्सचं डेरूट 1/2 रूट एक्स येतो. बरोबर. सो तसंच रूट 4 मायनस एक्सचं डेरूट काय येणार, दॅट इज हे येणार 1/2 रूट ही व्हॅल्यू येणार 4 - x². ठीक आहे. समजते का, हे असं येणार रूट मध्ये जर असेल तर 4 1/2 रूट 4 - x² ऍज इट इज. आणि अगेन बघा, अगेन हे 4 - x² चे डेरूट काय येणार, हे पण काढावं लागेल ना, नाही तर तुम्ही चुकणार परत. सो पहिले मी हेरफ करतो, हे लक्षात राहील ना, हेरफ करतो व्यवस्थित लक्षात आहे. डबल डेरिव्हेटिव्ह करायचं, थोडं प्रॉब्लेम तर होणारच. ठीक आहे. सो अगेन डेरूट ऑफ 4 - x², 4 चं डेरूट 0, -x² चं डेरूट काय ना 2x येणार. बरोबर. म्हणजे फक्त ब्रॅकेट मध्ये -2x राहणार, फक्त काय राहणार -2x. ठीक आहे. हे जर मी इथे लिहिलं तरी चालेल, म्हणजे -2x इथे जरी लिहिलं तरी चालेल मला. आता काय करणार, प्लस आता ही टर्म ऍज इट इज, सो रूट मध्ये 4 - x² ऍज इट इज, आणि डेरूट ऑफ एक्स काय येतो 1 येतं. सो 1 9 येते चालेल. सो 1 तसंच ठेवतो. ठीक आहे. सो अजून कसं सिम्प्लिफाय करताय, सो एक्स इंटू एक्स x², सो मायनस पुढे येणार, म्हणजे हे 1/2 तसाच काय येणार मग, हे -2x² अपॉन 2 रूट मध्ये 4 - x². ठीक आहे. प्लस रूट मध्ये काय येणार 4 - x². ठीक आहे. चला 2 गेट कॅन्सल. सो ह्या टर्मनी मी ह्या टर्मला मल्टिप्लाय करतो, हे तुम्हाला येईल ना मल्टिप्लाय करता, एक फ्रॅक्शन आणि एक होल नंबर आहे. सो कसं करणार मल्टिप्लाय, सो DA/DX इक्वल टू, नीट लक्ष द्या, -x² ऍज इट इज, हे 1/2 तसाच, हे 1/2 तसाच, -x² तसाच, इथं मल्टिप्लाय करा. सो रूट रूट निघून जाणार, सो राहिलं काय 4 - x², 4 - x² बाहेर काय, इथं प्लस आहे ना, इथं बाहेर प्लस आहे बघा, इथं प्लस आहे. सो -x² तसाच, ओके, प्लस तसाच, आणि हे ह्याला मल्टिप्लाय केलं तर 4 - x² राहणार. अपॉन अपॉन केलं काय नाही, तर रूट मध्ये 4 - x². ठीक आहे. सो आता पुढं DA/DX इक्वल टू 1/2 तसाच बघा, -x² - x², सो मायनस आणि हे मायनस कट होणार का, नाही होणार का. सो -x² आणि -x² काय होणार, -2x² हे 4 मी पुढे लिहितो, -2x² हे लक्षात राहू दे, आणि रूट मध्ये काय म्हणून 4 - x². ठीक आहे. 4 - x². सो आता मी याच्यातून 2 कॉमन काढू शकतो, आणि 2 कॉमन काढलं तर कॅन्सल होणार. सो राहिलं काय म्हणून DA/DX, 2 कॉमन काढतो. सो 2 कॉमन काढल्यावर तर वर येणार आणि हे कॅन्सल होणार. ठीक आहे. सो 2 कॉमन काढल्यावर 2 राहणार, तर -x² राहणार अपॉन रूट मध्ये 4 - x² राहणार. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट, काढा पटकन, आलं का ते आन्सर, ओके आले, चला काढा पटकन स्क्रीनशॉट. आता अजून थोडे स्टेप राहिलेत, आता ह्याचा अजून एकदा डिफरन्शिएट करणार. मग डिफरन्शिएट केला मी बघणार की व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह, जर पॉझिटिव्ह येत असेल तर मिनिमम असणार, आणि निगेटिव्ह येत असेल तर मॅक्झिमम असणार. सो मी मॅक्झिममला व्हॅल्यू काढणार, कमीत कमी मला वाटतंय हे निगेटिव्ह मध्ये यायला पाहिजे जर सॉल्व्ह केलं. ठीक आहे. चला करा पटकन लवकर स्क्रीनशॉट काढा, मॅक्झिमम काढायचं ना आपल्याला, स्क्रीनशॉट काढा फास्ट. आणि हा हा क्वेश्चन लक्षात ठेवा की मोठा क्वेश्चन आहे, जरासा पेशन्स ठेवा लागेल. ठीक आहे. तर लवकर लवकर सॉल्व्ह होईल, नाहीतर होणार नाही. बघा आता मी काय करणार, याचं परत डिफरन्शिएट करू शकतो, पण जर याला मी डिफरन्शिएट केलं तर परत तुम्हाला अननोन नंबर भेटेल, नाही का, म्हणजे अशा टर्म मध्ये भेटेल तुम्हाला. जर मी याला परत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला कसं भेटेल, परत असंच भेटेल. मग मला समजेल का हा फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, समजेल का, नाही. मग त्यासाठी मला कॉन्स्टंट, म्हणजे हे सॉल्व्ह केल्यावर मला कॉन्स्टंट नंबर भेटला पाहिजे, एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पण हे असं सॉल्व्ह केलं भेटेल का, डिफरन्शिएट केलं नाही भेटणार, परत मला अननोन भेटेल. मग मी एक काम करतो, बघा नीट लक्ष द्या, पहिलं हे मी तसंच ठेवतो. ठीक आहे. सो ह्याचं काय करतो, त्याच्यानंतर आपण डेरूट ऑफ सेकंड डेरूट काढतो ना, पण सेकंड डेरूट नाही काढणार मी. पहिलं काय करतो, ही जी काय व्हॅल्यू आहे इक्वल टू 0 लिहितो. आपण कसं लिहायचो बघा, असं काढायचो ना, पहिले f' काढायचो, f" काढायचो. बरोबर ना, सेकंड स्टेप. थर्ड स्टेप काय होतो, सो त्याच्यानंतर आपण f' इक्वल टू 0 लिहायचो. सो फर्स्ट डेरूट जो आहे ना त्याला इक्वल टू 0 लिहायचं. ठीक आहे. हे थर्ड स्टेप पहिलं करा,
ठीक है, जेणेकरून मला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, सो मी असं करतो, सो डी ए बाय डी एक्स इक्वल टू झिरो घेतो. ठीक आहे, ही व्हॅल्यू झिरो घेतो. सो झिरो म्हणजे ही टर्म म्हणजे काय, हे सो टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये काय फोर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. ठीक आहे, सो हे डिवाइड तिकडे गेला मल्टीप्लाय, सो दिस इंटू झिरो झिरो येणार. सो इथं काय म्हणतो, टू मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू झिरो. सो एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार, टू, आणि एक्स ची व्हॅल्यू आली रूट टू. टेकिंग स्क्वेअर रूट करा, रूट टू येणार. ठीक आहे, आणि नेगेटिव्ह का नाही, कारण लेंथ जी आहे ती नेगेटिव्ह नसते, सो म्हणून नेगेटिव्ह नाही घेतला. ठीक आहे, चला हे एक्स ची व्हॅल्यू आली टू. आणि हा क्वेश्चन इक्वेशन तो सेकंड जो आहे तो लक्षात ठेवा, काय होतं इक्वेशन. सो पुट इन इक्वेशन सेकंड. सो इक्वेशन सेकंड काय होतं रे, बघा हे इक्वेशन होतं. सो वाय इक्वल टू काय होतं, वन बाय टू रूट मध्ये काय होतं, फोर मायनस एक्स स्क्वेअर होतं. बरोबर ना, हे असंच होतं ना. सो मला एकदा चेक करू दे, वन बाय टू रूट मध्ये फोर मायनस एक्स स्क्वेअर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. एक्स ची व्हॅल्यू आली, हे रफ करतो, हे पण रफ करून टाकतो, हे लक्षात ठेवा, हे इथे लिहिलंय आम्ही. सो डी ए बाय डी एक्स ची व्हॅल्यू ही आहे, हे लक्षात राहू दे, कारण मला त्याचं परत एकदा डिफरन्शिएट करायचंय, मग नंतर मला सांगावं लागेल की फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे. ठीक आहे, सो आता सो वाय झाला, सो वाय इक्वल टू वन बाय टू रूट मध्ये फोर मायनस एक्स स्क्वेअर. सो एक्स ची व्हॅल्यू किती, रूट टू आहे, सो रूट टू चा स्क्वेअर टूच आहे ना, सो इथे लिहिणार टू. सो वाय इक्वल टू हाफ रूट टू, बरोबर ना, फोर मायनस टू टू. सो ह्या टूला मी असं देऊ शकतो का, रूट टू इंटू रूट टू, ह्या टूला मी असं देऊ शकतो. सो एक रूट टू कॅन्सल आणि वरचा रूट टू कॅन्सल, सो वन बाय रूट टू आन्सर येणार. सो वाय इक्वल टू वन बाय रूट टू. ठीक आहे, म्हणजे मी लेंथ काढलं रूट टू, वाय काढलं वन बाय रूट टू. म्हणजे आता मला सांगावं लागेल की जर ही व्हॅल्यू आहे, ही जी काय व्हॅल्यू आहे ना, हे जर मी घेतलं फंक्शन, म्हणजे माझा रेक्टॅंगल जो आहे मॅक्झिमम भेटतोय का मिनिमम भेटतोय, मग ते कसं कळणार मला. मग मला पहिला जो काय जे काय डेरिव्हेटिव्ह भेटलंय ना, त्याला डिफरन्शिएट करावं लागेल. सो ना आता काय करणार, डिफरन्शिएट करावं लागेल ना त्या त्या इक्वेशनला, ह्या इक्वेशनला. सो मी इथं लिहितो राहिले, डी ए डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, कसं करणार डिफरन्शिएट, मला इथे लिहावं लागेल थोडं बाजूला, डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, काय होतं फंक्शन हे होतं ना, बरोबर ना, ह्याचं मी डिफरन्शिएट करणार, इथे फंक्शन दिलं होतं मी, हे लक्षात राहू दे. ओके, सो यू अपॉन बी चालू. सो काय करतो आपण, ही टर्म एज इट इज लिहितो, ही टर्म एज इट इज, फोर मायनस एक्स स्क्वेअर एज इट इज. मी डायरेक्ट करतो पटकन पटकन करतो शॉर्टकट मध्ये. ओके, सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म, टू चा झिरो तर मायनस एक्स स्क्वेअरचा काय ना, मायनस टू एक्स स्क्वेअर, सॉरी मायनस टू एक्स येणार. सो पुढं मायनस असणार, ही टर्म एज इट इज, टू मायनस एक्स स्क्वेअर एज इट इज. ह्याचा डेरिव्हेटिव्ह, हा ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड आहे बघा, रूट मध्ये, सो रूट मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह काय, तर वन बाय, बघा वन बाय, सो वन बाय टू रूट फोर मायनस एक्स स्क्वेअर, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, फोर मायनस एक्स स्क्वेअर, सो मायनस एक्स फोर चा झिरो येणार मायनस एक्स स्क्वेअरच, सो मायनस टू एक्स येणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे, अपॉन अपॉन ह्याचा स्क्वेअर, सो ह्याचा स्क्वेअर केला काय ना, फोर मायनस एक्स स्क्वेअर, फोर मायनस एक्स स्क्वेअर. बघा ना, रूटचा स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार. ओके, इझी आहे. पुढं डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू काय राहिला, आता मायनस जे आहे मायनस टू एक्स, नीट बघा नीट, सो मायनस टू एक्स रूट मध्ये फोर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस हे इथं मल्टीप्लाय करा, सो हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, आणि आतमध्ये टू मायनस एक्स स्क्वेअर एज इट इज तसंच. ठीक आहे, सो अजून तर मी हे नाही केलं, काय म्हणतात त्याला, हे याला मल्टीप्लाय नाही केलं, सो हे तसंच राहणार, अपॉन टू रूट मध्ये फोर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन, तुम्हाला मॅचर रूल यायला पाहिजे. ठीक आहे, तर इझी जाईल तुम्हाला, फोर मायनस एक्स स्क्वेअर. चला पहिल्या वेळेस तुमच्या काढा पटकन फास्ट, थोडस डिफिकल्ट आहे बाकी काय नाही, बघा अजून तोच क्वेश्चन चालू आहे आपला. चला रफ करू, बघा एक्स ची व्हॅल्यू रूट टू आणि वाय ची व्हॅल्यू किती आली, वन बाय रूट टू, वन बाय रूट टू, हे लक्षात राहू. अजून तेच चालू आहे आपलं. आता यांनी इकडे मल्टीप्लाय करा, सो बघा इथं फोर मायनस एक्स स्क्वेअर, फोर मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये, सो काय रूट निघून जाणार, सो राहिलं काय म्हणून डी स्क्वेअर ए
अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हे इकडे मल्टीप्लाय करा सर टू टू चा काय होणार सो मायनस फोर एक्स हे फोर मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे रूट निघून जाणार सो प्लस हे इकडे मल्टीप्लाय प्लस टू मायनस एक्स स्क्वेअर तसंच अपॉन आता ही टर्म जी आहे ना ती खाली येणार ठीक आहे हे पूर्ण खालची बघा ही टर्म हे पूर्ण होल डिवाइड बाय इथं लिहिणार आपण आणि ही टर्म परत खाली मल्टीप्लाय होणार सो बघा दोन्ही सेम सेम आहे एक ब्रॅकेट मध्ये आणि एक स्क्वेअर रूट मध्ये सो काय होतं त्याचं सो असं होणार फोर मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू रेस टू थ्री बाय टू होणार हे करून बघा आणि हे टू तसाच हे कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे म्हणून मी जास्त डीप मध्ये नाही जाता ठीक आहे सो आता काय म्हणतो मायनस फोर एक्स ने मल्टीप्लाय करा मायनस फोर एक्स मायनस फोर इंटू फोर सिक्सटीन सिक्सटीन एक्स मायनस मायनस प्लस काय होणार एक्स क्यूब होणार एक्स क्यूब प्लस टू मायनस एक्स स्क्वेअर ठीक आहे अपॉन टू तसाच फोर मायनस एक्स स्क्वेअर रेस टू थ्री बाय टू सो अजून काय काय होणार आहे नीट लक्ष द्या इथं मायनस सिक्सटीन एक्स ओके काय ऍडिशन सबट्रॅक्शन होणार काय ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही इथं एक्स क्यूब हे टू तर कसाच कुठंच काय नाही होणार अच्छा अरे ह्या एक्स ने मी आतमध्ये मल्टीप्लाय नाही केला एक मिनिट ह्या मायनस टू हा टू एक्स तर मी लिहिलाच नाही हा टू एक्स विसरला मी सो टू एक्स इथं द्यायचं विसरलो ठीक आहे म्हणजे हे रफ होणार कॅल्क्युलेशन थोडा जरी चुकला ना पूर्ण चुकणार ठीक आहे खूप मोठं हे कुठे गेलं टू एक्स ने आतमध्ये मल्टीप्लाय करावं लागेल सो टू टू जा फोर इथे लिहितो आता आम्ही पहिले हे करतो सो व्यवस्थित लक्षात आहे व्हिडिओ स्टॉप झाला होता बघा इथं काय इथून व्हिडिओ स्टॉप झाला होता बघा काय इथं सो मायनस फोर एक्स ने फोर ला मल्टीप्लाय केलं मायनस सिक्सटीन एक्स आला सो मायनस फोर एक्स ने मायनस एक्स स्क्वेअर ला मल्टीप्लाय केलं प्लस फोर एक्स क्यूब आला ठीक आहे टू एक्स ने आतमध्ये मल्टीप्लाय केलं तर मला ही टर्म भेटली ठीक आहे मग नंतर काय केलं फोर एक्स क्यूब मायनस टू एक्स क्यूब सो किती राहिले मग टू एक्स क्यूब राहिले सो फोर मधून टू गेले टू एक्स क्यूब सो मायनस सिक्सटीन एक्स प्लस फोर फोर एक्स सो दॅट इज मायनस ट्वेल्व एक्स ठीक आहे मग ह्याच्यातून मी टू कॉमन काढला काय केलं टू कॉमन काढला टू इथे मी बाजू दिलं सो नंतर एक्स क्यूब राहिलं मायनस सिक्स एक्स राहिलं ठीक आहे हा टू आणि हा टू कॅन्सल सो मला ही टर्म भेटलं ठीक आहे सो डिफरन्शिएट करणं एवढं काय अवघड नाहीये पण कसं आहे माहिती का स्टेप जास्त आहे त्याच्यामध्ये ह्या सोल्व का ह्या क्वेश्चन मध्ये स्टेप जास्त आहे बघा व्हिडिओज माझा खूप मोठा झाला आता ठीक आहे मग मला क्वेश्चन अजून कमी करावं लागतील म्हणजे जेणेकरून नाही का कमीत कमी माझा व्हिडिओ 35 मिनिटचा बनला पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला टीच करतोय ठीक आहे चला हे रफ करतो सो आता काय करणार आता इथून कळेल मग आता इथून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता का हा बाबा फंक्शन इन्क्रीजिंग आहे हा बाबा फंक्शन सॉरी फंक्शन मॅक्झिमम आहे आणि हा फंक्शन मिनिमम आहे असं सांगू शकता का तुम्ही इथून नाही सांगू शकत मग तुम्ही काय करणार आता सो एक्सची व्हॅल्यू जी आहे ना सो एक्सची व्हॅल्यू सो एक्सची व्हॅल्यू किती आली तिथे रूट टू आली ती सो पूर पूर एक्स इक्वल टू रूट टू ठीक आहे म्हणजे हे पुट केल्यावर हे जे काय माझं फंक्शन आहे ते मॅक्झिमम येते का मिनिमम येते ते बघावं लागेल ना मला सो पहिल्या बघा आता काय करणार सो एफ डबल डॅश ऑफ सो एफ डबल डॅश म्हणजेच काय डी स्क्वेअर हे अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हे डायरेक्ट करतो टू चा क्यूब रूट टू चा क्यूब काय ना रूट टू चा क्यूब दॅट इज किती येणार रूट टू इंटू रूट टू इंटू रूट टू दॅट इज टू रूट टू ओके मायनस सिक्स रूट एक्स सॉरी रूट टू कारण एक्सची व्हॅल्यू रूट टू आहे ना सो आता फोर मायनस एक्स स्क्वेअर आहे सो एक्स स्क्वेअर म्हणजे रूट टू चा स्क्वेअर दॅट इज टू आहे ना थ्री बाय टू ओके सो इथे काय ना टू रूट टू मधून मायनस सिक्स रूट टू गेले सो राहिले किती मायनस फोर रूट टू ओके अपॉन सो फोर मधून टू गेले राहिले किती दॅट इज टू राहिले थ्री बाय टू सो थ्री बाय टू म्हणजे हे बघा हे टू आहे ना ह्या टू ला मी असं लिहू शकतो का रूट टू ला रूट टू चा स्क्वेअर बरोबर ना टू ला जर मी रूट टू चा ब्रॅकेट बाहेरच्या बाहेर स्क्वेअर दिला म्हणजे जेणेकरून ही व्हॅल्यू टूच आहे ठीक आहे म्हणजे ह्या टू ला मी असं लिहू शकतो आणि बाहेर काय आहे थ्री बाय टू ओके जेणेकरून टू आणि टू कॅन्सल सो रूट टू चा क्यूब किती रूट टू चा क्यूब सो दॅट इज टू रूट टू सो इथे येणार मायनस फोर रूट टू अपॉन टू रूट टू ह्याची व्हॅल्यू टू रूट टू येणार सो हे कॅन्सल सो टू येणार मायनस टू सो डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर ठीक आहे ही व्हॅल्यू लेस दॅन झिरो आहे सो ही व्हॅल्यू जी आहे लेस दॅन झिरो आहे म्हणजे लेस दॅन झिरो म्हणजेच काय फंक्शन काय आहे द फंक्शन इज
द फंक्शन इज इज काय मॅक्झिमम. सो मॅक्झिमम ऍट ऍट विच पॉइंट म्हणजेच काय द एरिया इज मॅक्झिमम असं लिहिलं पाहिजे. द एरिया इज मॅक्झिमम ऍट विच पॉइंट ऍट x इक्वल टू रूट टू अँड y इक्वल टू वन बाय रूट टू. म्हणजे हे माझे एक्सचे डायमेन्शन म्हणजे लेंथ आणि ब्रेथचे डायमेन्शन आहे. ठीक आहे, एवढा मोठा क्वेश्चन होता. ठीक आहे, हे अगोदर सॉल्व्ह करू शकत होतो आपण. अगोदर सॉल्व्ह करून जरी व्हॅल्यू नंतर पुट केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, पण राहू द्या आता जसं मी सांगितलं तसं करा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 51 बघा. 51 जो क्वेश्चन आहे तो पण आयएमपी क्वेश्चन आहे. ठीक आहे, थेरॉटिकल जे काही क्वेश्चन आहेत सगळे आयएमपी क्वेश्चन आहेत. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय दिलंय. क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. ठीक आहे, सो अँड ओपन सिलेंड्रिकल टँक म्हणजे एक ओपन सिलेंड्रिकल टँक आहे म्हणजे इथे ओपन आहे आणि इथं एरिया म्हणजे क्लोज केलेला आहे आणि वर ओपन आहे. सो पुढे काय दिलंय, हुज बेस इज अ सर्कल इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ अ मेटल शीट. म्हणजे हे जे काही बनवलेलं आहे ते मेटल शीटने बनवलेलं आहे. पुढे सो ऍज द कंटेंट अ व्हॉल्यूम ऑफ म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम जे आहे ह्याचे जे काही व्हॉल्यूम आहे ते किती दिले, पाय ए क्यूब दिले, पाय ए क्यूब. ठीक आहे, सो पुढं क्यूब सेंटीमीटर. ओके, क्यूब सेंटीमीटर म्हणजे काय, सेंटीमीटर क्यूब. पाय ए क्यूब दिलाय सेंटीमीटर क्यूब. पुढं फाइंड द डायमेन्शन सो दॅट क्वांटिटी ऑफ द मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. म्हणजे याची रेडियस मी किती ठेवू जेणेकरून मला जे काय आहे म्हणजे त्याचं डायमेन्शन जे आहे ते मला मिनिमम भेटेल. ठीक आहे, पण तुम्हाला त्यांनी काय दिलं, व्हॉल्यूम किती दिलंय, सो वी इक्वल टू पाय ए क्यूब दिलेला आहे. सो मी पहिला काय काय दिलंय, लेट एक्स बी द रेडियस ऑफ द बेस. तुम्ही इथं आर पण घेऊ शकता. ठीक आहे, मग फक्त तुम्हाला डिफरन्शिएट करता असताना समजलं पाहिजे की विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय. सो म्हणून मी इथं एक्स घेतोय कारण आपल्याला सवय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायची. सो म्हणून मी इथं लिहिलंय एक्स बी द रेडियस ऑफ द बेस. ज्यांना आर लिहायचंय त्यांनी आर घेऊ शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुढं एच बी द हाईट म्हणजे इथून ते इथेपर्यंत हाईट आहे. ओके, सो हे हाईट आहे, हाईट ऑफ द टँक. सो व्ही बी द व्हॉल्यूम, व्हॉल्यूम दिलं तुम्हाला पाय ए क्यूब आणि एच बी द सरफेस एरिया. आणि ह्या सरफेस एरिया मी तुम्हाला सांगतो, पहिलं मी व्हॉल्यूम देतो. ठीक आहे, सो व्हॉल्यूम काय आहे, पाय ए क्यूब. पण व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल, सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल काय असतं रे, पाय आर स्क्वेअर एच असतं. बरोबर, पण रेडियस काय, रेडियस इथं काय घेतलं आपण, एक्स घेतलंय. सो रेडियसच्या जागी एक्स लिहावं लागेल. सो व्हॉल्यूम जो आहे आपला पाय आर स्क्वेअर, आरच्या जागी एक्स. सो दॅट इज एक्स स्क्वेअर एच आर इक्वल टू पाय ए क्यूब. ठीक आहे, सो मला आता इथून मी हाईट काढतो. का हाईट काढतोय, कारण मला इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे, इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे. सो हाईट जी आहे, सो इन टर्म्स ऑफ काय पाहिजे मला, इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे. सो पाय एक्स स्क्वेअर डिवाइड लिहिला पाय एक्स स्क्वेअर. सो पाय पाय गेट कॅन्सल. सो एच ची व्हॅल्यू काय, ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मी एच काढला इथं. आता हे लक्षात ठेवा, ह्याचा जो सरफेस एरिया जो आहे, सरफेस एरिया कसा काढणार आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे. बघा, हे कर्व सरफेस एरिया माहिती पाहिजे, हे कर्व सरफेस एरिया माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत कर्व सरफेस एरिया. ठीक आहे, म्हणजे हे सिलेंड्रिकल आहे. ठीक आहे, ह्याचा वरचा एरिया नाही आणि ह्याचा खालचा एरिया नाही, म्हणजे हे नाहीचे असं समजा, हे नाहीचे, फक्त इथपर्यंत पकडा. ठीक आहे, म्हणजे मला हे कर्व सरफेस एरिया किती इथे माहिती पाहिजे. सो त्याचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज कर्व सरफेस एरियाचा 2πr² h हा फॉर्म्युला असतो. हे लक्षात राहू दे, 2πr² h हे लक्षात राहू दे फक्त, 2πr h असं असतो वाटतं, आय थिंक 2πr h स्क्वेअर नाही, 2πr h, 2πr h. ठीक आहे, स्क्वेअर येणार नाही, 2πr h. कुणाचा सरफेस एरिया, हा कर्व सरफेस एरिया. आणि हा एरिया पण काढावा लागेल ना मला. ठीक आहे, हा कर्व सरफेस एरिया तर मी घेतोय, प्लस मला अजून काय घ्यावं लागेल, सो हा एरिया पण घ्यावा लागेल. हा वरचा घ्यावा लागेल का, वरचा नाही घ्यावा लागणार, कारण कसं वरचा ओपन आहे ना, सो खाली जो आहे तो क्लोज आहे. सो खालचा एरिया कसा आहे ना, सो खालचा एरिया कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सर्क्युलर फॉर्म मध्ये. सो सर्कलचा एरिया काय होतो, सर्कलचा एरिया येतो पाय आर स्क्वेअर. ओके, माहिती दोघांचे ऍडिशन. सो मग सरफेस एरिया जो आहे ना, द सरफेस एरिया, सरफेस एरिया जो आहे कर्व सरफेस एरिया, बरोबर, 2πr h प्लस बेस, बेस काय सर्कलच्या फॉर्म मध्ये, सो पाय आर स्क्वेअर.
ठीक है, पर आर एन आर कहा नहीं, आर चला गई एन आर एक्स, कारण एक्स विद रेडियस ऑफ द बेस, ठीक है, मजी इतना एन आर एक्स, एक्स का स्क्वायर, ठीक है, ये असार। सो सरफेस एरिया इक्वल टू टू पाई एक्स, पर एच का है एच आता काट ए क्यूब बाय एक्स स्क्वायर, ठीक है, ए क्यूब प्लस एक्स स्क्वायर, जेणेकरून एक्स आणि एक्स कॅन्सल, म्हणजे सरफेस एरिया इन टर्म्स ऑफ एक्स काढतोय मी, ठीक आहे, सो पाय एक्स स्क्वेअर, सो पुढे काय येणार, एस इक्वल टू टू पाय वर येणार आणि ए क्यूब वर येणार अपॉन एक्स येणार बरोबर प्लस पाय एक्स स्क्वेअर। सो आता ह्याचं डिफरन्शिएट करा, सो ह्याचं डिफरन्शिएट केलं काय येणार, सरफेस एरियाचा काढावं लागेल का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार एक्स, सो डी एस बाय डी एक्स इक्वल टू, बघा टू पाय ए क्यूब जो आहे तो कॉन्स्टंट आहे, सो त्याला मी बाहेर काढतो, सो इथे येणार टू पाय ए क्यूब, राहिलं फक्त वन बाय एक्स, ठीक आहे, वन बाय एक्स, आणि वन बाय एक्स चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती काय येतं, मायनस वन बाय एक्स स्क्वेअर बरोबर ना, प्लस पाय एक्स स्क्वेअर चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, टू एक्स येतं, सो मी याला असं देतो टू पाय तसंच आणि एक्स येतो, ठीक आहे, हे तर माहिती तुम्हाला, ओके, चला पहिला पटकन स्क्रीनशॉट काढा, कशानंतर ना सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो पटकन। आता बघा हाईट मी इथं हे हाईट काय होतं, ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर आलं होतं, ठीक आहे, हे मी बाजूने लिहून ठेवलं आहे, ठीक आहे, ओके, आता बघा काय करायचंय। सो आता तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह नाही का परत अगेन डेरिव्हेटिव्ह लगेच करू शकता, पण मी काय म्हणतोय की पहिले आपण एक्सची व्हॅल्यू काढू आणि वायची व्हॅल्यू काढू, म्हणजे वाय नाही आपण हाईट काढू, ठीक आहे, एक्स रेडियस आणि हाईट काढून घेऊया, नंतर ना आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढू, मग डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट करू, जेणेकरून डबल डेरिव्हेटिव्ह जो आहे ना ते तुम्हाला अननोन येणार आहे, अननोन, ठीक आहे, मग नंतर व्हॅल्यू पुट केल्यावर नोन होईल, म्हणजे नाही का पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह होते हे कळेल आपल्याला, ठीक आहे। सो बघा काय करणार, सो आपण काय करतो डी एस बाय डी एक्स इक्वल टू काय लिहितो झिरो, फर्स्ट स्टेप काय असते एफ डॅश ऑफ एक्स लिहितो बरोबर, सेकंड स्टेप काय असतं एफ डबल डॅश ऑफ एक्स, तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह लगेच करू शकता, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नंतर ना एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू आपण काय लिहितो झिरो, मग थर्ड स्टेप मी पहिले लिहितोय, ठीक आहे, थर्ड स्टेप जे आहे ते पहिले लिहितोय, सो म्हणजेच काय ह्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू झिरो लिहितो, सो नाव आता हे काय होतं, हे होतं, ठीक आहे, टू पाय ए क्यू अपॉन एक्स स्क्वेअर बरोबर, पण हे मायनस मध्ये, सो मायनस इथे येणार पुढे, प्लस टू पाय एक्स ओके इक्वल टू झिरो, सो एक्स स्क्वेअर मी तर मल्टिप्लाय करा, सो काय होणार मग एक काम करतो एक्स स्क्वेअर मी पूर्ण याला मल्टिप्लाय करतो एक्स स्क्वेअर मी, सो काय होणार मग मायनस टू पाय ए क्यू प्लस एक्स स्क्वेअर मी पूर्ण मल्टिप्लाय करतोय, म्हणजे इथे एक्स स्क्वेअर मी मल्टिप्लाय केलं बरोबर, हे आणि हे कॅन्सल, सो राहिलं काय म्हणत हे वरची टर्म, सो आता एक्स स्क्वेअर मी मल्टिप्लाय करा, टू पाय एक्स क्यूब म्हणा एक्स स्क्वेअर मी मल्टिप्लाय केला इक्वल टू झिरो, ठीक आहे, एवढी तर स्टेप इझी यायला पाहिजे तुम्हाला, सो मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार, सो टू पाय एक्स क्यूब इक्वल टू टू पाय ए क्यूब, सो टू पाय गेट कॅन्सल, सो राहिलं काय मग एक्स क्यूब इक्वल टू ए क्यूब, टेकिंग क्यूब रूट करा, सो एक्सची व्हॅल्यू आली ए, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू किती आली ए, ना आता काय करणार, सो एक्स काढला म्हणजे रेडियस काढला, रेडियस किती आहे, रेडियस ए आहे, सो आता हाईट काढायचं, मग हाईट काढायचं असेल तर कसं करणार, सो हाईट काय होतं ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर होतं, सो हे लक्षात ठेवा, बघा हे मी इथं लिहून ठेवल्या, हे इथं मी लिहून ठेवलेलं आहे, ठीक आहे, याचं डिफरन्शिएट मी लगेच करू शकतो, चला आता नेक्स्ट थोडस राहिलेलं आहे, सो मी हा लास्ट क्वेश्चन घेतो, कारण कसं माहितीये का फर्स्ट क्वेश्चनलाच खूप वेळ झाला ना, सो जास्त मुलं बघत नाही म्हणून पहिले स्टार्टिंगला थोडं थोडं नंतर जास्त असत, ठीक आहे, सो आता हाईट काढायची ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर, हाईट इक्वल टू ए क्यूब तसंच आणि एक्स स्क्वेअर आलाय, एक्स म्हणजे ए आहे, सो एक्सच्या जागी ए ठेवा आणि ए स्क्वेअर आणा, सो एच किती आला कॅन्सल, सो वर ए राहिला, हाईट पण किती आला ए आला, सो आता डिफरन्शिएट करत आला डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर, सो ह्याचं डिफरन्शिएट करा काय ना, बघा मायनस टू पाय ए क्यूब जो आहे तो मी बाजू देतो टू पाय ए क्यूब बाजूला, मग वन बाय एक्स स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह कसं काढतो आपण, वन बाय एक्स स्क्वेअर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, हे पहिलं वर न्या म्हणजेच काय होणार एक्स रेस टू मायनस टू होणार, सो एक्स रेस टू मायनस टू चं डेरिव्हेटिव्ह काय तो मायनस टू पुढे येणार, हा आणि मायनस टू त्याच्यामध्ये मायनस ऍड करा, सो मायनस वन ऍड करा, सो मायनस थ्री म्हणजे हे असं येणार, सो मायनस पुढे येणार म्हणजे मायनस टू होणार,
ठीक है, माइनस टू एक्स रेस टू माइनस वन बाय कस लिखो चला ओके टू पाय एक्स टू वन सो फिर टू पाय टू पाय इक्वल टू का टू 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 जा फोर माइनस लिया क्या माला इतना माइनस लिया है ठीक है माइनस लिया बुढ़े घर मैं कॉन्स्टंट वन बाय एक्स स्क्वेअर डेरिवेटिव है आला ठीक है टू पाय एक्स है सो एक्स ऐसी डेरिवेटिव वन है ठीक है सो माइनस माइनस प्लस टू टू जा फोर पाय तसाच ए क्यूब तसाच अपॉन हेला मैं असं लिहू शकतो का अपॉन एक्स क्यूब बरोबर ना प्लस टू पाय चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन फास्ट मध्ये चला एक्स ची वैल्यू ए आली एच ची वैल्यू ए आली सो आता मी काय करणार एक्स जागी ए ठेवून बघा सो वैल्यू काय होती पॉझिटिव्ह होती का नेगेटिव्ह हे करायचं आपल्याला डिसाइड करायचंय ठीक आहे चला रफ करू बघा रफ करतो एक्स जागी ए पुट डागा डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर सो वैल्यू पुट करा मग आता काय ते बघा सो पुट एक्स इक्वल टू ए सो पुट केलं काय ते डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर कारण मी अजून डिसाइड नाही करू शकत ना वैल्यू पॉझिटिव्ह येते का नेगेटिव्ह ठीक आहे एक्स च्या जागी काय पुट केलं ए क्यूब अपॉन एक्स च्या जागी ए त्याचा क्यूब हे क्यूब या प्लस टू पाय सो ए क्यूब कॅन्सल सो फोर पाय प्लस टू पाय दॅट इज सिक्स पाय सो सिक्स पाय काय आहे सो डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर सिक्स पाय काय ग्रेटर दॅन झिरो थांबा एक मिनिट बघू दे पाच मिनिट झाले व्हिडिओला ठीक आहे आता सिक्स पाय काय आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय ग्रेटर दॅन झिरो म्हणजे काय असणार आहे जर ग्रेटर दॅन झिरो असेल म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर फंक्शन काय असणार आहे सो फंक्शन इज मिनिमम पण फंक्शन म्हणजेच काय इथे काय दिलंय तुम्हाला क्वांटिटी ऑफ मेटल शीट सो क्वांटिटी ऑफ मेटल शीट क्वांटिटी ऑफ मेटल शीट इज मिनिमम ऍट एक्स इक्वल टू व्हॉट ऍट एक्स इक्वल टू काय होती व्हॅल्यू ए आणि एच इक्वल टू किती होतं ए ठीक आहे म्हणजे रेडियस ए ठेवल्यावर आणि हाईट ए ठेवल्यावर मग मला त्या शीटचा जो काय एरिया जो आहे म्हणजे सरफेस एरिया जो आहे तो मला मिनिमम भेटेल म्हणजे मी एक्स रेडियस जर मी एक्स ठेवली आणि हाईट जर मी एच ठेवलं ठीक आहे म्हणजे रेडियस आणि हाईट म्हणजे माझं असं येणार ते ऍक्च्युली कसं येणार माहितीये का बघा हे एवढं जवळ येणार हे जेवढं डिस्टन्स असेल ना तेवढंच हे डिस्टन्स असणार ठीक आहे हे जेवढं रेडियस आहे तेवढंच हाईट असणार तेवढंच रेडियस वरचा ठीक आहे मला असा फ्लॅट असणार तो म्हणजे जो काही सर्क्युलर मेटल आहे ते फ्लॅट आहे ओके म्हणजे जेवढी रेडियस आहे तेवढंच हाईट आहे म्हणजे छोटा आहे ठीक आहे सो मला हाईट ए ठेवावं लागेल आणि रेडियस ए ठेवावं लागेल तरच मला त्या मेटलचे शेल जे आहे मिनिमम भेटेल ठीक आहे चला काढा स्क्रीनशॉट हा चला इथं इथपर्यंत मी स्टॉप करतो पुढच्या व्हिडिओला मी तीन किंवा चार क्वेश्चन घेईन कारण खूप मोठे मोठे क्वेश्चन आहेत ना सो नंतर मी इंटिग्रेशन चालू करेन इंटिग्रेशन तुम्ही फर्स्ट व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ऑल समजेल एवढी गॅरंटी देतो मी तुम्हाला ठीक आहे अभ्यास रेग्युलर करा तोपर्यंत टाटा बाय बाय.